मित्रांनो, पोलीस भरती करत आहात तर आपल्याकडे हे प्लस पॉईंट असणे गरजेचे आहे. काय आहे ते प्लस पॉईंट हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण मित्रांनो, याआधी यामध्ये वेगळं काही नाही, प्रत्येकाला याची जाणीव आहे. तरीसुद्धा आपण पोलीस भरतीची तयारी करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कशी तयारी केली पाहिजे, तर यामध्ये मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ग्राउंड. ग्राउंडमध्ये मित्रांनो आपल्याला 1600 मीटर व 100 मीटर त्याचबरोबर गोळाफेक याचे 50 मार्क मिळणार आहेत. त्यासाठी आपण किती तयार आहात आणि आपण कितपत तयारी करत आहात, नुसतं करायचं म्हणून नाही, यामध्ये पूर्ण लक्ष घालून मन घालून जिद्दीने करायला हवं. तर आपण करत आहात का याची पहिले आपल्याला जाणीव व्हायला हवी. तर मित्रांनो, नुसतं करायचं म्हणून नाही, नोकरी ही साधीसुधी राहिलेली नाही पहिलेसारखी सोप्या पद्धतीनं. पहिले पण होता पॅटर्न, पण आता पॅटर्न वेगळा झालेला आहे. त्यातल्या त्यात लेखीची तयारी मित्रांनो, आपल्याला लेखीची तयारी करत असताना मराठी, गणित, बुद्धिमत्ता त्याचबरोबर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास किती चांगल्या पद्धतीने आणि आपण किती वेळ देत आहात याकडे पण आपलं लक्ष असायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, या दोन गोष्टी ग्राउंड व लेखी आणि वेळेची आपल्याकडे कमतरता असल्यामुळे कमीत कमी 3 ते 4 महिने आपल्याकडे राहिलेले आहेत यासाठी, तर आपण किती तयारीला लागलेले आहेत याकडे लक्ष देऊन काम केलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे वेळ घालू नका. आपल्याकडे जर काही प्लस पॉईंट नसतील तर त्यावर काम करा मित्रांनो. आपलं जर गोळा जात नसेल तर त्या गोळ्यासाठी आपण प्रयत्न करायला हवं आणि त्यासाठी आपलं गणित जर आपलं कच्चं असेल तर त्यासाठी पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर मित्रांनो, यापुढे आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन जर जिद्दीनं जर केलं तर आपलं हे लेखी त्याचबरोबर ग्राउंड निघणार व आपण या पोलीस भरतीमध्ये काय सिलेक्ट होणार आहात, लक्षात ठेवा. त्यामुळे हे प्लस पॉईंट आपल्याकडे आहेत का किंवा आहेत का हे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर आपले व्हिडिओ लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.